पहिला गोलंदाज पहिला चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला आडव्या पॅडच्या बट्ट्यानं खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा पहिला दणदणीत षटकार. चेंडूवर घणाघाती प्रहार केला आणि खरं तर आठवले पहिल्या संघातली देखील ही इनिंग कारण तब्बल 96 धावांचं लक्ष उभारलं केलं होतं नवीन सेवा संघानं प्रतिस्पर्धी संघासमोर. आणि तशीच आक्रमक अशी सुरुवात. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. फलंदाज नॉन स्ट्राईकला असलेला निशिकेत याच्याकडे स्ट्राईक येते. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर स्वतःकडे स्ट्राईक आलेले पाहायचं आहे. पहिल्या फलंदाजानं जतीननं आपलं षटकारानं खातं उघडलेलं आहे. तदनंतर एका चेंडूवर एक धाव. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू सामन्यामध्ये 16 चेंडूंमध्ये 49 धाबा पंडितसरांनी सांगितलं होतं की शेवटच्या चेंडूवर धावचीतच्या स्वरूपात जर सफलता मिळाली नसती गोलंदाजाला तर कदाचित पहिलीच अर्धशतकी खेळी झाली असती. अशा प्रकारचा हा फलंदाज निशिकेत भोईर आक्रमक अशी फलंदाजी सुरुवात केली चांगली. दणक्यामध्ये जतीनं षटकारानं सुरुवात केली परंतु या खेळाडूकडे ताकदीचे फटके आहेत. हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेलगत. चांगलं क्षेत्र रक्षण होते की नाही प्रयत्न चांगला केला गेलाय. आता मात्र प्रयत्नांना साथ नाही. चेंडू घरघटत जाऊन पुन्हा एकदा चेंडू सीमापार होतोय. चौकार. यश प्राप्त झालं नाही. एक षटकार एक चौकार 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. हा चेंडू देखील चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे. एक धाव तर सहजरित्या घेतली जातोय. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 5 चेंडूमध्ये एक निर्धाव चेंडू असून देखील धावसंख्या 12 माफ करा. कुणाल नाईक अत्यंत महत्त्वपूर्ण पहिलं षटक कारण पहिल्या षटकामध्ये कुठंतरी गोलंदाजानं जर प्रेशराईज केलं फलंदाजाला कुठंतरी धावसंख्येला आळा घातला नक्कीच फलंदाजांवर देखील प्रेशर येतो आहे. हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातोय फलंदाजाला चकवलं जातोय. फलंदाज देखील आक्रमक पवित्रा स्वीकारवण्या उतरलेला दिसतोय. आणि अशा परिस्थितीत एक संत अशी मंद असा चेंडू टाकल्यानंतर फलंदाज बीट होतोय. चेंडू जातोय सरळ किपरच्या गोलोजमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 12. चांगली आणि संयमी अशी सुरुवात मानावी लागेल कारण या षटकामध्ये एक चौकार एक षटकार अशा प्रकारे दोन निर्धाव चेंडू येऊन देखील धावसंख्या 12 झालेली आहे. हा सामना 3 षटकांचा असेल आणि या 3 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी जर संघ पाहिला तर तो हा देखील मातब्बर असा संघ भिंगारी संघ ज्याचं नाव खरं तर कुणाल नाईक खूपच या रायगडमध्ये रायगड टेनिसच्या जगतामध्ये ज्याचं नाव गाजते आहे. अशा प्रकारचे अनेक फलंदाज गोलंदाज या संघामध्ये असतील. आपण हे पाहिलं की नवीन सेवा संघानं ज देखील कारण या संघाला देखील थोडंसं समोर एक मातब्बर संघ म्हणून भिंगारी संघानं नक्कीच जाणून घेतलं असेल कारण पहिल्या फेरीमध्ये 96 धावांचं लक्ष उभारणारा संघ या संघासमोर देखील आपण गोलंदाजी करताना त्याला कमीत कमी धावसंख्येनं रोखण्याचा प्रयत्न असेल. मनोधैर्य असेल दोन्ही संघांचं जरी वाढलेलं आत्मविश्वास वाढलेला असेल कारण प्रत्येकानं एक एक विजय संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये हा प्रवेश मिळवलेला आहे. सामना स्पीडअप करा थोडासा. नक्कीच आज 8 संघ आहेत तरी देखील जितकं लवकर आयोजन आटपेल तितकं आयोजकांना थोडासा आराम देखील करण्यास मिळेल.
सर्व मग आमचे साउंड मास्टर असतील किंवा लाईव्ह प्रक्षेपणवाले असतील त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कुठंतरी आराम मिळेल लवकर स्पर्धा शृंखला जर संपली तर. त्याच अनुषंगानं आता पूर्वीचा जो काही काळ होता 6 षटकांची कंपल्सरी मॅचेस व्हायच्या, 6 वरणं आता 5 आले, दुसऱ्या फेरीचे 3 आणि नाईट स्पर्धेमध्येच कदाचित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पर्धेचे 3 पाहावयास मिळतात, परंतु देश स्पर्धेमध्ये बहुधा फायनल ही 1 ते 2 षटकाची. नक्कीच अशा प्रकारचा जर विचार केला तर काल केलवणे संघ खेळत असताना हरीशसारखा तगड्या फलंदाजाला अशा प्रकारच्या विकेटचा सामना करावा लागला आणि आत्ता मात्र खरंच एक आक्रमक या फटक्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्यात अशा प्रकारचा पंचांचा हात उंचावले जातात उत्तुंग असा षटकार. नक्कीच आपल्या सामाजिक मंडळाच्या माध्यमातून गावांमध्ये कोणाचंही मयत झालं तरी त्या कुटुंबाला 10,000 रुपयांची मदत अशा प्रकारच्या अनेक योजना या सामाजिक मंडळाच्या माध्यमातून आदरणीय तेजस डाके सरांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या आहेत. हा देखील चौकार की षटकार षटकार बॅक टू बॅक हा दुसरा षटकार असेल, माफ करा एक मध्ये डॉट बॉल आहे. परंतु पहिल्या सामन्यामध्ये ज्या खेळाडूकडून 16 चेंडूंमध्ये तब्बल 49 धावांची खेळी उभारली गेली होती त्याच प्रकारची त्याच धर्तीवर फलंदाजी पुन्हा एकदा निशिकेत भोईरच्या माध्यमातून होताना दिसतोय. आत्तापर्यंत जवळपास 7 चेंडू खेळून काढलेले आहेत, 7 चेंडूमध्ये 2 षटकार 1 चौकार म्हणजे त्यामध्ये 19 धावाची खेळी आत्तापर्यंत झालेली आहे. 7 चेंडूमध्ये 19 धावा अशा प्रकारची जर फलंदाजी झाली पुन्हा एकदा या 3 षटकांमध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आणि आत्तापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडूमध्ये 14 धावा. हा देखील जातोय कव्हर ड्राईव्हच्या रूपाने मध्ये सीमारेषेलगत चेंडू फील केला जातोय, पाहायचा आहे. जोरदार जर प्रहार खेळाडूनं जर क्षेत्ररक्षकानं जर एक आक्रमक असा थ्रो केला असता तर कदाचित 19-20 स्वरूपात ही धावचीच्या स्वरूपात देखील विकेट मिळवता आली असती, परंतु तसं घडलं नाही. एक संत असा थ्रो येतोय किपरच्या ग्लोजमध्ये, 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत, पुढच्या चेंडूची फेकी करताना दिसतोय. आडव्या बॅटच्या पट्ट्याने पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेत हा देखील या षटकातील खणखणीत असा 3रा षटकार. नक्कीच आज वाढदिवस साजरा केल्यानंतर प्रशांत भाईंची प्रतिक्रिया आपण सर्वांनी ऐकली असतील. चेहऱ्यावरचं हास्य स्मित हास्य एक थोडंसं सर्वांना पाहावयास मिळालं असेल. आमचे दीपकदादांनी सांगितलं की या अगोदर प्रशांतदादाला कधी आम्ही माईकवर बोलताना देखील पाहिलं नव्हतं, परंतु आज प्रतिक्रिया चांगली ऐकायला भेटली. उत्साह होता मनामध्ये का असूनही आज जरी इतके मित्र फ्रेंड्स ग्रुप असेल किंवा कट्टा ग्रुप असेल आपल्यासाठी एवढी मोठी एक शृंखला आयोजित करतात, एवढं मोठं आयोजन करतात आणि इतक्या मोठ्या भल्या मोठ्या स्टेजवर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपला वाढदिवस साजरा होतोय यासारखं नक्कीच भाग्य नसेल. एक चांगल्या प्रकारची ही संकल्पना या मित्रपरिवारानं प्रशांतदादाच्या वाढदिवसासाठी आयोजित काय बोल अच्छा अच्छा एक शेवटची ट्रीप मला तर वाटतं ह्या व्हॅली चाललेली आहे जर कोणाला जायचं असेल तर. छकडा आलाय छकडा बहुतेक. आमचे
पंडित जी ड्राइवर आहेत तर सामन्याकडे बोलूया. दोन षटकांचा सामना संपतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा उभारले होते तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 3 षटकाराच्या सहाय्याने 22 धावांची नोंद झाली. सॉरी 17 धावांची नोंद झाली. 17 ॲव्हरेज झाला. 2 षटकामध्ये 34 धावा झाला. ॲव्हरेज आहे 17. अशा प्रकारचा जर ॲव्हरेज असेल तर नक्कीच प्रतिस्पर्धी भिंगारी संघाला कुठंतरी या धावसंख्येला रोक लावावी लागेल, कुठंतरी आळा घालावा लागेल. हा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये तटवला जातो. एकच धाव. फलंदाजी भरत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये त्या धावसंख्येच्या पेक्षाही 10 भर पडून 22 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा. 3 षटकांचा हा सामना, अद्यापही 5 चेंडू शिल्लक. हा चेंडू ऑफेस्टीच्या बराचसा बाहेरून जातोय. पंच हात फैलावतात. पंचांच्या माध्यमातून ह्या चेंडूला खराब चेंडू, वाईट चेंडू म्हणून करार केला जातोय. अतिरिक्त धाबेने भर पडते. ही पहिली अतिरिक्त धाबसंख्या असावी या फर्स्ट पहिल्या इनिंगमधील. गोलंदाज आशिष परदेशी. पाहायचा आहे धावचीचा धोका. मला तर वाटते अशा प्रकारची चोरटी धाव 34 धावांची बरसात झाली होती. दोन्हीकडून दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून धावा येत होत्या. नक्कीच गरज नसताना ही देखील अशा प्रकारची चोरट्या धावेने आत्मघातकी रणनीतीने धावचीत होऊन तंबूचा रस्ता दाखवला जातोय तो फलंदाज जतीनला. पहिली सफलता मिळतोय तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 36. अजूनही 5-4 चेंडू शिल्लक असतील. आशिष परदेशी मात्र या ठिकाणी एक सफल गोलंदाज म्हणून होताना दिसतंय. पुन्हा एकदा धावचीचा धोका. खरं तर ह्या नॉनस्ट्राईकला धावत येणाऱ्या फलंदाजांना स्ट्राईक ज्याच्याकडे होतं लक्षही दिलं नाही. दुसरी धावा चेंडूकडे लक्ष देणं गरजेचं होतं. चेंडू हा कोण बाद आहे हे बघण्यासाठी तिसरे पंच या. क्रीज म्हणजे कुठून क्रॉस होते ते पाहायचं असेल. लवकरच निर्णय दिला जाईल. नॉन स्ट्राईक वरून धावत जाणाराच फलंदाज बाद आहे. व्हाईट कॅप नॉन स्ट्राईक वरून. दोन्ही व्हाईटच आहेत ना. नॉन स्ट्राईक वरून धावत कोण जात होता बॉल कडे न बघता तो फलंदाज बाद आहे. बघा सर. हॅलो फुलटा स्वरूपाचा चेंडू. पाहायचाय कवर्स मध्ये मिसफील होताना दिसतोय. चेंडू जातोय गरगडत सीमारेषेकडं. तटवला जातोय ह्या ठिकाणी, अडवला जातोय. आणि चेंडू या चेंडूवर मात्र मिळत आहेत मिसफील्डच्या रूपाने.
तीन धावा बीमर साठी पण चेक करायचं आहे। फेर डिलिव्हरी आहे स्पीड अप करा थोडस आता कारण या षटकामध्ये खूपच वेळ गेलेला आहे। पाहायचंय पुन्हा एकदा थोडीशी धावचीची संधी होती जर गोलंदाज आपल्या जस्टिन जबल असता तर नक्कीच क्षेत्ररक्षकांना अर्थातच कीपरने आपली उर्वरित जबाबदारी पार पाडली असती। धावसंख्येकडे बोलतोय धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये 22 तर आत्तापर्यंतची एकूण धावसंख्या आहे 40। चला 85 वाद घालू नका। धावसंख्या धावसंख्या 41 चला स्पीड अप करा सामना कारण अजूनही दोन सामने होणं गरजेचं आहे आणि याचा उत्तरार्ध अशा प्रकारचे 2.5 सामने जवळपास अजून खेळणं बाकी असेल। धावसंख्या 41 नंतर आतापर्यंत हा पुन्हा एकदा बाद होताना दिसतोय फलंदाज। इथून थोडस ग्राउंडची जी सीमारेषा आहे ती दिसत नाही। एकूण धावसंख्या 41 आणि 42 धावांचं विजयासाठी लक्ष असेल। नवीन सेवा संघाची सुरुवात चांगली झाली होती 12 धावा पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धावा। कुठेतरी या गोलंदाजानं कमबॅक केला। दोन वाईड बॉल या षटकामध्ये टाकले गेले असले तरी धावा फक्त 7च दिलेले आहेत आणि 42 धावांचं विजयासाठी लक्ष असेल भिंगारी संघासमोर। यानंतर पूर्वार्ध झालेल्या उत्तरार्धासाठी आपल्या समोर मोठी जुईचा एक गोड आवाज आदरणीय जितू सर यांना मी आमंत्रित करतोय। जितू पाटील सर हॅलो हॅलो धन्यवाद सुनीलजी वर्तक सर। तर आपण पाहू शकतोय सद्यस्थितीला चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। भिंगारी विपक्ष नवीन सेवा 42 धावसंख्येचं टार्गेट असेल यावेळी। बेचाळीस धावसंख्येचं टार्गेट असेल भिंगारी संघापुढं। आपण पाहिलं असेल या सामन्याचा पूर्वार्ध आपण ऐकला होता सुनीलजी वर्तक सरांच्या या गोड मधुर वाणीतून आणि नक्कीच 42 धावसंख्येचं टार्गेट असेल। चेंडूची पूर्तता करायची आहे आयोजकांना विनंती असेल। नक्कीच आपण मैदानामध्ये पाहू शकतोय एक हाय व्होल्टेज सामना असेल यावेळी मैदानामध्ये।
लड़त असेल भिंगारी विपक्ष नवीन सेवा पूर्वार्ध झालाय 42 धावसंख्येचं टार्गेट असेल यावेळी भिंगारी संघासमोर ज्यानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून उशिरा हॅलो चला पहिला सत्र संपला घनसोली विपक्ष नववा दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल चला नववा या कर्णधार घनसोली संघाचा संघनायक आणि आजच्या या नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळेल सन्माननीय परेजी पंडित यांच्या पवित्र शुभासते नाणेफेकीचा कौल कल्पेश पाटील यांच्या पवित्र शुभासते असेल घनसोली संघाचा संघनायक नावा संघाचा संघनायक आहे आपल्याला शेवटचा पुकार असेल ओ टू जेतुराज सर ओके घनसोली दोन्ही संघाचे 12 खेळाडू हॅलो घनसोली आणि नावा दोन्ही संघादरम्यान कल्पेश पाटील सरांच्या पवित्र हस्ते हा नाणेफेकीचा कौल होते दोन्ही संघ एक एक सामना जिंकून नक्कीच घनसोलीसाठी कॉल असेल हेड इज कॉल आणि हेड छापा बोलले कॉल पण त्यांनाच करायला सांगितलं होतं नक्कीच घनसोली संघ 3 षटकांचा हा सामना असेल काय पवित्र असेल फिल्डिंग फिल्डिंग साधारणतः फिल्डिंग करताना नावा संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल नक्कीच आउटफील्ड थोडीशी बॉलिंग लाईनअप आहे तर 25 आत रोखण्याचा प्रयत्न असेल पाहूया आउटफील्ड तसं जर पाहिलं तर आपण 96 धावा देखील उभारताना पाहिलेले आहेत म्हणजे दोन्ही आपल्याकडे फलंदाज कुठल्या पवित्र्याचे आहेत किंवा गोलंदाज जर नक्कीच जखडून ठेवण्यासारखे असतील आता पाहिलं की पहिल्या षटकामध्ये 12 तर दुसऱ्या षटकामध्ये 22 त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 7 निघालेत तर आपला अंदाज खरा ठरो आपल्या संघाला शुभेच्छा असतील वळतोय नावा संघाकडं त्यांनी 20-25 धावांपर्यंत आपल्याला रोखण्याचं सांगितलंय आपला काय अंदाज असेल आपला संघ किती धावसंख्या उभारून टार्गेट उभं करेल 30+ करण्याचा प्रयत्न असेल आमचा नक्की नक्कीच आतापर्यंतची जर फलंदाजी पाहिले तर थोडा थोडा प्रत्येक षटकागणिक लोक स्कोर होत आणि 30+ जर असतील तर आपल्याला नक्कीच आपल्या फलंदाजांबरोबर नंतर गोलंदाज देखील क्षेत्ररक्षण देखील चांगले आपल्या संघाकडं आहे आपल्या संघाची एक खासियत आहे की कुठंही आपण कॉम्प्रो करत नाही तर त्याबद्दल थोडंसं मी विचारू इच्छितोय कॉम्प्रो मी कधी केली नाही यापुढे पण करणार नाही माझं सर्व संघांना बोलण्याचा उद्देशच असेल कॉम्प्रो करू नका गावासाठी खेळा पैशासाठी खेळूच नका नक्कीच गावासाठी खेळा पैशासाठी खेळू नका हे चांगला संदेश नावे संघाकडून दिलेला आहे आपल्याला देखील शुभेच्छा असतील दोन्ही संघांना शुभेच्छा वळतोय पुन्हा एकदा मोठी जुईचा गोड आवाज खरं तर या गावांमध्ये जर पाहिलं तर अनेक समालोचक साधारणतः 30+ समालोचक हे एक जमेची बाजू आणि त्यामध्ये गुरुवारी आमचे रायगड भूषण पंडित सर आहेत त्यांच्याकडून चांगलं सर्वांना मार्गदर्शन मिळतंय अनेक जण त्यांच्या छत्रसायेखाली घडलेले आहेत अशातीलच एक आदरणीय जितू सर आहेत किंवा श्रेयस असेल तर पुन्हा एकदा जितू सरांचा आवाज ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय त्यांच्याकडे धन्यवाद वर्तक सर आपण पाहिलं असेल 42 धावसंख्येचं एक भलं मोठं टार्गेट आणि ते टार्गेट पूर्ण करत असताना भिंगारी संघाची सलामीची जोडी अर्थात कुलाल नाईक आणि आशिष परदेशी आणि आपण पाहिलं असेल टार्गेट मोठं असताना मात्र तशी दिमागदार सुरुवात नक्कीच या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय परंतु आता मात्र तिसऱ्या चेंडूवर यावेळी इथं मात्र सफलता मिळवण्यात गोलंदाज यश मिळवतोय गोलंदाज असेल यश आणि मात्र तंबूच्या आश्रयाला येणारा फलंदाज असेल अर्थात कुणाल नाईक
दाखवून दिलं की मी नवीन शेवा संघाचा एक स्टार खेळाडू आहे. आणि मात्र पुढच्या चेंडूवर ज्या फलंदाजानं अर्थात कुणाल नाईकानं पहिल्या दोन चेंडूवर 10 धावसंख्या उभारल्या होत्या त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज वन डाऊनसाठी येतोय दर्पण मडवी. 3 षटकांचा हा उत्तरार्ध असेल. 42 धावसंख्येचं टार्गेट असेल. पहिले 3 चेंडू झाले. 10 धावसंख्या धावपटलावरती पहिला मोहरा गारत. हा थोडाफार चप्पा मागे घेतला जातो. इथं मात्र शरीराचा वेध घेतला. इथं बघता बघता दोन्ही फलंदाज अर्थात आशिष आणि दर्पण 1 धावसंख्या घेतात. आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली जातोय 11 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावर असेल नवीन शेवा संघाकडून. गोलंदाजी ट्रॅकवर असेल गोलंदाज योगेश घरत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ संपला जातोय. 11 धावसंख्या धावपटलावरती पहिला मोहरा गारद होतोय. कुणाल नाईक ज्यानं एकच चौकार आणि एक षटकार निश्चित 10 धावसंख्या आपल्या संघासाठी काढल्या होत्या. पॉझिटिव्ह माइंडसेटनं ही सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली होती. तशी सुरुवात देखील केली होती पहिल्या 2 चेंडूवर. तदनंतर मात्र योगेशनं आपला कमबॅक केला गोलंदाजीच्या माध्यमातून आणि मात्र कुणाल याची सफलता प्राप्त केली. आता मात्र या षटकातील पहिल्या षटकातील 5वा चेंडू असेल डावखुरा फलंदाज आशिषसाठी. यावेळी इथं मात्र सन्मान दिला जातोय गोलंदाजाला. परंतु बघता बघता चित्याच्या चपलाईनं 1 धावसंख्या यावेळी दोन्ही फलंदाज घेतात. या 1 धावसंख्येनं धावसंख्या पुढे सरकली जातोय 12 या आकड्यावरती. विवेक पाटील आपण पाहिलं असेल 12 जर आकडा आठवला तर आठवला जातो युवराज सिंग ज्याच्या जर्सीचा नंबर 12. एक नक्कीच त्यांनी 12 आकडा का घेतला कारण 12 ही त्याची जन्मतारीख 12वा त्याचा महिना. आणि 12 चेंडूमध्ये 50 धावसंख्या देखील त्यांनी काढला. आणि पंजाबमधील ज्या सेक्टरमध्ये त्याचा जन्म झाला तो सेक्टर क्रमांक देखील 12. आणि आपण पाहू शकतोय सुरेख फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय आशिषच्या बॅटमधून. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लगावली जातोय यावेळी शेवटच्या चेंडूवर षटकाराची मोहर. धावसंख्या यावेळी जाऊन पोचली जातोय 18 या आकड्यावरती. सॉरी म्हटलं शेवटच्या चेंडूवर दर्पण यानं इथं मात्र षटकार लगावला होता. आणि त्या षटकारांनी स्वतः वैयक्तिक अशा 7 धावसंख्येवर खेळतोय. आणि सांघिक धावसंख्या पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावपटलावरती लगावली जातोय अर्थात 18 धावसंख्या. एक मोहरागारत 18 धावसंख्या अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी भिंगारी संघाची. लढत आपल्याला पाहायला मिळतोय भिंगारी विपक्ष नवीन शेवा. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण असेल 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्येचं समीकरण असेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय सांघिक दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन. गोलंदाज असेल अनुज घरत. 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्या यावेळी डिफेंड करायचे असेल. आपण पाहिलं असेल भिंगारी संघाचे दोन्ही फलंदाज यावेळी गोलंदाजावर हवी होताना दिसतात. पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्येची एक मोठी खेळी यावेळी साकारली जातोय भिंगारी संघाकडून. 12 चेंडूमध्ये 24 धावसंख्या कशा पद्धतीनं डिफेंड करेल गोलंदाज असेल यावेळी अनुज घरत. हा चेंडू आपण पाहू शकतोय ऑपस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. यावेळी पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतात आणि आम्हाला सूचित करतात हा चेंडू अवांतर आहे. या अवांतर धावसंख्येने सांघिक धावसंख्येमध्ये 1 आकड्याने भर पडली जातोय. सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 1 बाद 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र सज्ज असेल गोलंदाज सांघिक दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा मात्र लीगल स्वरूपाच्या पहिल्या चेंडूच्या फेकीसाठी अनुज घरत. पहिला चेंडू यावेळी फलंदाज असेल आशिष. हा चेंडू आपण पाहिला असेल टप्पा पडल्यानंतर थोडीफार उसली घेतोय चेंडू. फलंदाजाला चेंडू समजत नाही. चेंडू जातोय 20वा घेण्यासाठी विकेट किपरच्या दस्त्यामध्ये. निर्धाव चेंडूची यावेळी सांगता होताना दिसतोय. आता थोडंफार कमबॅक करताना दिसतोय हा गोलंदाज अनुज घरत ज्यानं पहिला चेंडू अवांतर फेकला होता. खराब सुरुवात केली होती या गोलंदाजानं. आता मात्र आपल्या दुसऱ्या चेंडूवर म्हणजे लीगल पद्धतीच्या पहिल्या चेंडूवर इथं मात्र कमबॅक करताना दिसतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज असेल अनुज.
हा चेंडू पुन्हा एकदा मात्र पहिल्या चेंडूची पुनरावृत्ती आपण मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा मात्र मिळाली जातोय. या अवांतर धावसंख्येने सांख्यिक धावसंख्या पोहोचली जातोय 20 या आकड्यावरती. समीकरण आपण पाहिलं असेल तर 11 चेंडू मध्ये 22 धावसंख्येचं या वेळी समीकरण असेल. 11 चेंडू 22 धावसंख्येचं समीकरण. 42 धावसंख्येचं एक भल्ला मोठं टार्गेट या वेळी पूर्ण करायचं आहे. अखो टप्प्याचा चेंडू चेंडूला भिरकावून दिला जातोय. तिथं मात्र क्षेत्ररक्षक झेलखाली येतोय. क्षेत्ररक्षक आता मात्र झेल इथं मात्र सोडून देतोय. बघता बघता दुसऱ्या धावसंख्येचा कॉल होतोय आणि ती दुसरी धावसंख्या दोन्ही फलंदाज अतिशय जलदरित्या मात्र पूर्ण करतात. या दोन धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 22 या आकड्यावरती. 42 धावसंख्येचं टार्गेट आणि ते टार्गेट यावेळी पॉझिटिव्ह माइंडसेटनं इथं मात्र उतरलेली ही जोडी आपण पाहू शकतोय. प्रत्येक चेंडूवरती एक भला मोठा प्रहार करताना दिसतोय. समीकरण असेल यावेळी 10 चेंडूमध्ये 20 धावसंख्येचं. अद्यापर्यंत हा सामना दोन्ही संघांकडे 50-50% झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दहा चेंडू 20 धावसंख्येचं समीकरण असेल. अद्यापर्यंत आपण पाहू शकतोय सलामीसाठीला आलेला आशिष मैदानामध्ये स्थित असेल. तो दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं असेल दर्पण, जो दर्पण स्वतःच्या वैयक्तिक अशा 9 धावसंख्येवर खेळतोय. दुसऱ्या षटकातील आपण पाहू शकतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती असेल 22. हा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. यावेळी रिव्हर्स इथं मात्र फेल ठरला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. गोलंदाज असेल यावेळी अनुज, जो कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या रोखून धरली जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. धावसंख्या असेल यावेळी 22. समीकरण असेल आता मात्र थोडं महागड होताना 9 चेंडू 20 धावसंख्येचं. गोलंदाज सज्ज अनुज. सुरला एक चेंडू पाहायला मिळतो. इथं मात्र सन्मान दिला जातो. एक धावसंख्या तर घेतली जातोय अतिशय वेगानं. इथं मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर धावला जातोय. तरी देखील अतिशय वेगानं हे दोन्ही फलंदाज दुहेरी स्वरूपात धावसंख्या पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचली जातो या वेळी 24 या आकड्यावरती. आता मात्र निर्णायक विजयासाठी आवश्यक असतील 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय. अद्यापर्यंत या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज अनुज घरत कशा पद्धतीने या दोन चेंडूंचा मारा करेल. सुरेख सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र यावेळी अनुज घरत त्याच्या माध्यमातून वापरलं जातोय. एखाद्या फलंदाजाला जकडून कसं ठेवावं यासाठी जर आपण क्रिकेट मधलं जर ब्रह्मास्त्र वापरलं तर नक्कीच तो फलंदाज जकडून राहतो. यावेळी तेच वापरलं मात्र अनुज घरत यानं. आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. आता मात्र समीकरण असेल 7 चेंडू आणि 18 धावसंख्येचं. काय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की हाय व्होल्टेज सामना असेल. 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज. 42 धावसंख्येचं भलं मोठं टार्गेट. आणि इथं मात्र बॅटची कडा लागली जातोय. आणि क्षेत्ररक्षक कोणत्याही स्वरूपाची चुकी करत नाही. आणि ऐन वेली ही मात्र भिंगारी संघाला मिळालेला हा मोठा झटका. इथं मात्र फलंदाज होतोय बॅक टू द पॅवेलियन. तर दर्पण याला एक सुवर्ण संधी असेल. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले तर आतिश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. दर्पण पाटील 3 षटकार लगावले तर आतिश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर समीकरण आपण पाहिलं असेल. विवेक पाटील माझे साथी समालोचक सध्याच्या घडीला असणारे स्कोरर सांगू शकतात की 6 चेंडूमध्ये 18 धावसंख्येचं समीकरण असेल. 6 धावसंख्या 18 धावसंख्येचं एक समीकरण असेल 6 चेंडूमध्ये. भिंगारी संघाला त्या 18 धावसंख्या काढाव्या लागतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर. आणि दुसऱ्या बाजूने नवीन सेवा संघाला त्या 18 धावसंख्या डिफेंड कराव्या लागतील. मोठी लढत असेल यावेळी या अक्का माईमाऊली अक्कादेवी मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय.
तर आपण पाहू शकतोय नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय साहिल मिसाल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेला साहिल मिसाल। तर सांघिक तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन शुभम घरात सहा चेंडू मध्ये 18 धावसंख्या यावेळी त्याला डिफेंड करायचे आहेत। पहिला चेंडू अतिशय दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी अचूक टप्प्यावर केलेली ही गोलंदाजी फलंदाजाला यावेळी चेंडू समजत नाही चेंडू जातोय विसावा घेण्यासाठी विकेट किपरच्या दास्तानामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय। मी म्हटलं होते की शुभम ज्याला सहा चेंडूमध्ये 18 धावसंख्या डिफेंड करायची आहेत आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर सहा चेंडूमध्ये 18 धावसंख्या डिफेंड कराव्या लागतील आणि पहिल्या चेंडूवर इथं मात्र फलंदाजाला जकडून ठेवतोय समीकरण यावेळी महागडं ठरेल आता मात्र भिंगारी संघासाठी पाच चेंडू 18 धावसंख्या। आता जोरदार प्रहार केला जातोय तिथं मात्र क्षेत्ररक्षक स्वतः विकेट कीपर यावेळी चेंडू खाली येतोय अचूक झेल टिपला जातोय आणि यावेळी इथं मात्र दर्पण याची इथं खेळी संपुष्टात येतोय दर्पण होतोय यावेळी बॅक टू द पॅवेलियन। तर दर्पण स्वतःच्या वैयक्तिक अशा सात धावसंख्येवर बाद झाला आपण पाहिलं असेल आता समीकरण यावेळी असेल चार चेंडू 18 धावसंख्येचं समीकरण काय गोलंदाजी असेल यावेळी नवीन शेवाचा हा गोलंदाज शुभम घरत सहा चेंडू मध्ये 18 धावसंख्या असताना पहिल्या दोन चेंडूवर एक निर्धाव एक सफलता अशा पद्धतीची एक चांगली कामगिरी। पुन्हा एकदा मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न लीडिंग एज लागली जातोय चेंडू मात्र आपण पाहू शकतोय सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना दिसतोय यावेळी विकेट किपर स्वतः चेंडूची चेंडू गॅदर करतोय आणि याच्या पद्धतीनं दोन धावसंख्या यावेळी दोन्ही फलंदाज पूर्ण करतात या दोन धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली जातोय 26 या आकड्यावरती। आता मात्र समीकरण असेल तीन चेंडू आणि 16 धावसंख्येचं प्रत्येक चेंडूवर षटकार लगावावा लागेल दोन षटकार एक चौकार अशा पद्धतीची जर खेळी केली तरी हा संघ विजय होऊ शकतोय अर्थात भिंगारी संघ तीन चेंडू 16 धावसंख्येची गरज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सूरज सूरज काय ती किमियागिरी करेल का आपल्या संघासाठी हा चेंडू इथं मात्र शरीराचा वेद घेतला जातोय पंचांकडे अपील होती पंचांनी अपील फेटाळून लावली लेग बायच्या स्वरूपात ही धावसंख्या मिळतोय आणि एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली जातोय 27 या आकड्यावरती। आता मात्र समीकरण असेल दोन चेंडू आणि 15 धावसंख्येचं जवळजवळ मला वाटतोय भिंगारी संघ या स्पर्धेमधून माघारी परतताना दिसतोय आता समीकरण कुठेतरी महागडं ठरलंय अशक्य असं समीकरण आहे बघूया काय करिश्मा होईल का यावेळी दोन चेंडू 15 धावसंख्येची गरज गोलंदाज शुभम घरात आणि यावेळी पुन्हा एकदा मात्र एक एज लागली जातोय बॅटची आणि विकेट किपर कोणत्या स्वरूपाची चुकी करत नाही यावेळी होतोय फलंदाज सूरज परदेशी बॅक टू द पॅवेलियन संघाची धावसंख्या असेल 27। नवीन फलंदाज आपण पाहू शकतोय जयदीप एका चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज असेल मला वाटतं औपचारिक तर राहिली असेल या सामन्यामधील शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर जोरदार हिट केला जातोय बघूया झेल होतोय का झेल खाली इथं मात्र क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं आला होता परंतु झेल जमिनीला दान झाला आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकतोय नवीन सेवा संघ मात्र या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करतोय। आपण पाहिलं असेल सहा चेंडूमध्ये 18 धावसंख्या यावेळी डिफेंड करायच्या होत्या आणि 18 धावसंख्या डिफेंड करत असताना आपण पाहिलं असेल तिसरं षटक शुभम घरत 18 धावसंख्या डिफेंड करत असताना जवळजवळ अवघ्या तीन धावसंख्या दिल्या आणि दोन मोहरे गारद केले एक मॅच विनिंग स्पेल असेल यावेळी
शुभम खरतचा आपल्या या नवीन शिवा संघासाठी ज्या स्पेलनं कुठेतरी आपण म्हणू शकतोय की नवीन शिवा संघ हा पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय